नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आरोग्य सेवक आरोग्य विभागाची भरती चालू आहे. या आरोग्य विभाग भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांना मराठीमध्ये नेमकं वाचून काय जायचं हे कळत नाही आहे आणि पूर्ण नोट्स पूर्ण वही वाचण्याचा प्रयत्न करत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो नगर आता जो तुमचा पेपर झाला नगर परिषदचे मागच्या वेळेस, बरोबर आहे, त्या नगर परिषदचा जो पेपर कंडक्ट केला होता तो होता IBPS TCS. आता सुद्धा IBPS TCS TCS नुसार तुमचे पेपर होत आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, जर आजपर्यंत तुम्ही या आरोग्य विभागाच्या 2023 म्हणजे या 2-3 दिवसात झालेल्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये सिलेक्टेड टॉपिक आहे. ज्या कोणा विद्यार्थ्याचे पेपर झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी मी सांगतो ते टॉपिक वाचून जा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळेल, एकही मार्क कटणार नाही, बरोबर आहे. मग त्या टॉपिकमध्ये नेमकं काय काय वाचायचं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आरोग्य विभाग 2023 मराठी व्याकरण नेमके कोणते टॉपिक वाचावे 100% यावरच प्रश्न येणार, 100%. मग विद्यार्थी मित्रांनो, ते नेमके टॉपिक वाचावे कोणते, बारकाईने लक्ष द्या. नेमके टॉपिक वाचायला काय पाहिजे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक प्रश्न आहे बेटा तुम्हाला, हे बघा, एक प्रश्न 100% समानार्थी शब्दावर आहे. काय एक प्रश्न 100% तुम्हाला समानार्थी शब्दावर आहे. मग समानार्थी शब्द आपण वाचावे कुठून, बाळांनो, समानार्थी शब्दासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. जे तुम्ही टॉपिक नुसार समानार्थी शब्द वाचलेले आहेत तेच समानार्थी वाचा. नाहीतर मी माझ्या टेलिग्रामवर 154 समानार्थी शब्दाची लिस्ट टाकतो, त्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही. ते 154 समानार्थी वाचून घ्या. मग तुम्हाला काय करावं लागेल, निलेश राठोड MPSC अकॅडमी हा यूट्यूब चॅनल जॉईन करावा लागेल आणि त्याच्यावरचे समानार्थी वाचा, बाकी येत नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही व्याकरणाचा विचार केला बेटा तर सगळ्यात फेवरेट पहिला टॉपिक आहे तो म्हणजे काय, प्रयोग. या प्रयोग टॉपिकवर सध्या तुमचा जो आरोग्य विभाग भरती चालू आहे, प्रयोग या टॉपिकवर 2 प्रश्न हमखास यायले तर 1 तरी प्रश्न येतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त फोकस करा प्रयोगावर. सेकंड टॉपिक तुमचा जो असेल, राईट, तो सेकंड टॉपिक तो बेटा समास. समास हा सेकंड टॉपिक आहे, याच्यावर तुम्हाला मिनिमम 2 प्रश्न आहे. मी सांगतो तेच टॉपिक चांगले वाचून जा, बरोबर आहे. आता हा जो प्रयोग आहे, प्रयोगामध्ये नेमकं कर्तरी प्रयोग काय, कर्मणी प्रयोग काय, भावे प्रयोग काय, सकर्मक भावे काय, अकर्मक भावे काय, कधी कधी असं व्हायला बेटा की हा जो तुमचा नवीन कर्मणी प्रयोग आहे, काय नवीन कर्मणी प्रयोग, या नवीन कर्मणी प्रयोगावर प्रश्न यायले तर, जसं की कर्त्याला कडून हा शब्द योगी अवयव लागतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हा जो नवीन कर्मणी आहे, या नवीन कर्मणीचं जो टोपण नाव आहे बेटा, ऑर याचं टोपण नाव आहे, तो आहे कर्म कर्तरी प्रयोग. कर्म कर्तरी, कर्म कर्तरी प्रयोग हे टोपण नाव विद्यार्थ्याला माहीत नसल्यामुळं इथं अडचण व्हायली. म्हणून कर्म कर्तरी प्रयोग म्हणजेच नवीन कर्मणी आणि नवीन कर्मणी म्हणजेच कर्म कर्तरी प्रयोग. त्याच्यानंतर बाळांनो, समास. आता समास हा टॉपिक लेंदी आहे, परंतु तुम्ही जास्तीत जास्त काय करा, कर्मधार्य तत्पुरुष समास एक वाचा. त्याच्यानंतर अव्ययीभाव समास एक वाचून जा, त्याची व्याख्या वाचा, त्याची डेफिनेशन बघा, त्याची संकल्पना बघा, आणि या समासावरचा प्रश्न तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. हा दुसरा टॉपिक. तिसरा टॉपिक तुम्हाला येत आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं तिसरा टॉपिक कोणता, तिसरा अलंकार, बरोबर आहे. अलंकारावर प्रश्न आहे आणि अलंकारावर जर तुम्ही बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, उत्प्रेक्षा अलंकारावर जास्त उदाहरण आहे आणि त्याच्यानंतर तुमचा श्लेष अलंकारावर जास्त उदाहरण आहे आणि उपमा अलंकार. 3 अलंकार लक्षात ठेवा, उत्प्रेक्ष अलंकार, श्लेष अलंकार आणि उपमा अलंकार, या 3 अलंकारावर जास्त प्रश्न आहे. बाकी अवांतर वाचण्याचा प्रयत्न करू नका. एक चौथा टॉपिक वाचा बेटा, लिंग विचार. काय लिंग विचार, लिंग विचार याच्यावर सुद्धा हमखास प्रश्न येत आहे. लिंग विचार, मग लिंग विचारवर प्रश्न कोणतं की बाबा एखाद्या शब्दाचं पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंग रूप काय, बरोबर आहे. पण एक प्रश्न नीट आहे का बेटा, त्यांनी लिंग या टॉपिकवर प्रश्न काय विचारायला माहित आहे का, की असं टाकायलंय अकारांत पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप काय, बरोबर आहे. मग अकारांत म्हणजे काय, जसं की तुम्हाला एखादा शब्द दिला जातं त्याचं स्त्रीलिंगी रूप तुम्हाला काढायचं आहे. म्हणून तुम्ही थोडं वाचा, मोर, लांडोर, उंट, सांडी, बुवाबाई, वाघ्या, मुरळी, कोंड, कालवड, बोका, बाटी, राईट, असे जे बेसिक शब्द आहेत ते याच्यावर वाचा. हमखास येणारा
पाचवा टॉपिक बेटा तो म्हणजे काळ, या टॉपिकवर प्रश्न हमखास येत आहे. वर्णमालेवर प्रश्न नाहीत, बरोबर आहे, वर्णमाला टॉपिकवर प्रश्न नाही, त्याच्यानंतर संधीवर सुद्धा प्रश्न नाहीत. मग बाळांनो काळ हा टॉपिक तुम्हाला हमखास यायलाय, काळ या टॉपिकला अतिशय चांगल्या प्रकारे वाचून जा, बरोबर आहे. त्याच्यानंतर बाळांनो आपण जर खाली बघा म्हणलं तर एक टॉपिक येत आहे तुमचा सहावा, तो म्हणजे काय सर्वनाम, काय येत आहे सर्वनाम. पण बाळांनो काळ हा टॉपिक वाचल्याशिवाय जायचं नाही. आता तुम्ही जर पहिल्या शिफ्ट मध्ये कालचा विचार केला तर प्रयोगावर दोन प्रश्न आहे, समासावर दोन प्रश्न आहे, लिंग विचारावर दोन प्रश्न आहे, अलंकारावर एक आहे. त्याच्यानंतर बेटा एक सातवा पॉइंट म्हणजे तुमची मन, मनी, मनी, या मनीवर सुद्धा प्रश्न येत आहे. मनी थोडेसे वाचून जा. टेलिग्रामवर आपल्या मी एकूण 300 मनींची पीडीएफ टाकतो, त्या 300 मनीला एकदा रीड करून टाका, एकदा वाचून घ्या. आणि आताच नाही बेटा, इथून नंतर बी येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हे कामाचं असेल, रीड करून टाका. मी समानार्थीची टाकतो म्हणायलो, मी तुम्हाला मनीची शीट टाकतो म्हणायलो, मग मन आणि समानार्थी हे याच्यातून वाचा, एकही मार्क तुमचा कटत नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एक प्रश्न येत आहे बेटा तुम्हाला, पुस्तक काय, पुस्तक व लेखक, पुस्तक व लेखक. आता हा जो पॉइंट आहे बेटा, कोणत्या पुस्तकाचं लेखक कोण, बरोबर आहे, हे तुमच्या वाचनावर डिपेंड करतं की तुमचं वाचन किती स्ट्रॉंग आहे, बरोबर आहे. मग हे हा जो प्रश्न आहे हा ज्या त्या विद्यार्थ्याच्या वाचनावर डिपेंड आहे. मग वाचन तुमचं स्ट्रॉंग असेल तर तुमचा हा मार्क सुद्धा कटत नाही, हे वाचनाचा भाग आहे. परंतु बाळांनो हे प्रयोग झालं, समास झालं, अलंकार झालं, लिंग झालं, काळ झालं, सर्वनाम झालं आणि समानार्थी शब्द झालं, मन झाले, हे आपल्या हातातले मार्क आहे, हे मार्क कटता कामा नाही, बरोबर आहे. म्हणून पैकीच्या पैकी मार्क मिळवायचं असेल तर एवढे टॉपिक तुम्ही कंटिन्यू वाचा आणि हे टॉपिक बेसिक पासून वाचून जा. तुम्हाला मराठी या विषयात मधले जे तुमचे हे प्रश्न आहे, प्रश्नाची जी लिस्ट आहे, त्यामधून तुम्हाला जशाच तसे मार्क मिळणारच. तुम्ही कोणतीही शिफ्ट बघा, कोणताही पेपर बघा आणि कोणत्याही विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्यांच्याशी चर्चा करा. मी त्यांच्याशी चर्चा केली, ते प्रश्न बघितले आणि ते प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकतोय की हे टॉपिक वाचायला विसरू नका, बरोबर आहे. मी तुम्हाला म्हणलं इथं एक पॉइंट कोणता, समानार्थी, समा नारती, त्याच्यानंतर मन, मनी आहे, समानार्थीवर एक प्रश्न आहे, मनीवर एक. तुम्हाला जर माहित नसेल तर मागच्या कालच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता बेटा, भ्रातार काय, भ्रातार या शब्दाचा समानार्थी शब्द काय, उत्तर भाऊ, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न आला होता बेटा कावळा, कावळा याचा समानार्थी काय, मग कावळ्याचे समानार्थी बघा वायस आहे, बरोबर आहे. कावळ्याचा समानार्थी काक आहे, काक. कावळ्याचे समानार्थी ध्वंश आहे, ध्वंश, बरोबर आहे. कावळाचा समानार्थी एकाक्ष आहे, एकाक्ष, बरोबर आहे. मग हे जे समानार्थी शब्द आहे हे कुठून कव्हर होणार, हे समानार्थी कव्हर होण्यासाठी बेटा पहिले आपल्याला मराठी व्याकरण परिपूर्ण शिकावं लागतं. कारण की हा शब्द आपल्या सिलेबस मध्ये येऊन गेलेला असतो. जसं की एक अधिक अक्ष बरोबर काय होते बेटा, एकाक्ष. मग हे दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण आहे. मग इथून आपल्याला कळतं बेटा की एकाक्ष हा तुमचा समानार्थी शब्द इथं आपल्याला पाठ करावं लागतं की कावळ्याचा समानार्थी शब्द एका अक्ष आहे. मग एकाक्षचे शब्द जे तुम्हाला म्हणजे एक आहे अक्ष ज्याला असा तो कोण, कावळा, बहुव्रीही समास. समास झालं, प्रयोग झालं, अलंकार झालं, लिंग विचार झालं, त्याच्यानंतर काळ झालं आणि एक टॉपिक बेटा आठवा तुमचा वचन विचार. काय वचन विचार, याच्या व्यतिरिक्त हे मन, पुस्तक आणि समानार्थी हे टॉपिक याच्या व्यतिरिक्त तुम्ही वाचून सुद्धा जाऊ नका आणि तुमचा वेळ सुद्धा वाया घालू नका. सगळ्यात जास्त प्रश्न याच्यावरच येत आहे आणि हेच प्रश्न तुम्हाला येत आहे, दुसरं प्रश्न वाचू नका. ओके, माझा अनुभव, मी विद्यार्थ्याशी केलेली चर्चा आणि विद्यार्थ्यांनी सोडवलेले प्रश्न याच्याबद्दल विचारून सगळी शहानिशा करून सांगतो, हे पद आपल्या हातातून जाता कामा नाही, बरोबर आहे. मराठीचा मार्क कटता कामा नाही याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न आला बेटा तर मला फोन करा आणि जिम्मेदारी माझी असेल बेटा, तुम्ही एवढेच प्रश्न वाचू जा, याच्या बाहेर प्रश्न येत नाही. आणि जर तुम्ही हे प्रश्न, हे टॉपिक वाचून गेले तर आरोग्य भरतीमध्ये तुमचा मार्क कटत नाही.
बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये जी आता टेन्शनची गोष्ट आहे, आम्ही समानार्थी पाठ करावं कसं, आम्ही विरुद्धार्थी पाठ करावं कसं, मनी पाठ कराव्या कशा. बेटा ज्या विद्यार्थ्यानं सगळा मराठी व्याकरणचा सिलेबस वाचला त्या विद्यार्थ्याला इथं काहीही अडचण नाही. म्हणून बाळांनो याच्या पॉईंट थोडस लक्षात ठेवा की गुरुजीनं कोणते कोणते टॉपिक सांगितले याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न येत नाही, येणार नाही, येऊ शकत नाही. 100% TCS आणि IBPS वाल्याची नस पकडण्यात आलेली आहे. त्यांनी वर्णमालेकडे ढोकून सुद्धा बघणार, त्यांनी संधीकडे ढोकून सुद्धा बघणार, त्याच्यावर तुम्हाला त्यांनी प्रश्न टाकणार. प्रश्न टाकणार फक्त प्रयोग, समास, अलंकार, त्याच्यानंतर लिंग विचार, काळा, सर्वनाम, मनी, त्याच्यानंतर तुमचं वचन इथं मनी, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय हा समानार्थी आणि एक तुमचा कुठं मनी समानार्थी आणि एक विरुद्धार्थी वर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हात जोडून विनंती आहे की हे टॉपिक वाचल्याशिवाय पेपरला जाऊ नका. ज्या विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येतो. आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या कोण्या विद्यार्थ्याला जर मराठी व्याकरणाची बॅच सबस्क्राईब करायची असेल परिपूर्ण सिलेबस अगदी बेसिक पासून तर परीक्षेच्या काठिण्य पातळीपर्यंत, परीक्षा पोलीस भरतीची असो, तलाठीची असो, चाहे MPSCची असो, ही बॅच परिपूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे. आणि या बॅच मध्ये तुम्हाला राईट 100% सिलेबस कव्हर आहे. आणि याची फीस आहे ऑफर मध्ये फक्त 999 रुपये. तर लवकरात लवकर बेटा ही बॅच ज्या कोण्या विद्यार्थ्याला वाटतं जॉईन करावं तर याच्याबद्दल विचार करू शकता. म्हणून बाळांनो असंच नोटिफिकेशन तुम्हाला मी वारंवार येत राहील जर तुम्ही निलेश राठोड MPSC अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला तर. ओके, नेक्स्ट नोटिफिकेशन मी तुम्हाला लवकरच पाठवेल. थँक्यू.